माझी विनंती आहे सर्व शिवभक्तांना, वरती रायगड किल्ल्यावर वरती आता 2 ते 2.5 लाख लोक ऑलरेडी आहेत. तिथं प्रशासनाने सुद्धा सांगितले की आता 2.5 लाखाच्या वर रायगड किल्ल्यावर लोक सामावून घेणे अशक्य आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे 9:30 वाजता सगळे शिवभक्त खाली उतरायला सुरू करायला लागले. आता सुरू झालेलंच आहे, पण 9:30 वाजता जरा फोर्स, 9:30 वाजता जास्त जोर लागल. माझी विनंती 9:30 पर्यंत आपण इथं ऍडजस्ट करा, सेटल व्हा. माझा शब्द आहे तुम्हाला सर्वांना की मी तुम्ही शिवाजी महाराजांच्या ना शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याशिवाय मी स्वतः गट उतरणार नाहीये. ज्यांच्या नावाच्या रेकॉर्डवर गाड्या आहेत तेच पोलीस आहेत. पोलीस एकदम कडक आहेत. पहिल्यांदा एकदम जोरात काम चांगलं काम करणार खरं सांगतो. या संभाजी छत्रपती पूर्वी प्रशासनाला सुद्धा धारेवर धरलेले आहे, पण यावेळी चांगलं काम करायला लागलेले तुमच्यासाठी करायला लागले. ते शिवभक्तच आहेत ना, ते काय कुठं बाहेर आले का? आपलेच आहेत ना ते सगळे लोक. तुमच्यासाठीच आलेत ते सगळे. रात्र दिवस सेवा करायला लागलेत. कुठं घरी झोपायला गेलेत का? नाही नाही, रात्र दिवस येऊन बसलेत. एसपी साहेब स्वतः आज जी आंघोळ केली सकाळी, अजून आंघोळ केलेली अशीच आहे. मला सकाळी उठवलं तरी 5 वाजता राजे उठा, तुम्ही सांगायला पाहिजे. आणि मग ते मग मी इतर सगळीकडे सगळ्यांच्या मीडियाला भेटलो, बोललो, बाईक दिल्या, तुम्हाला भेटायला आलोय. मग थोडा वेळ, अजून 2 तास आहेत फिरून या. कन्फर्म म्हणजे 10 पर्यंत सुरू होईल, पण होईल ते. मला सगळं एवढा सुंदर परिसर आहे. गाडी आणि माझी एक विनंती आहे, इथं बरेच शिवभक्त मतनामध्ये चालायला लागलेले की तुम्ही तसं कृपया करू नका. हा रांगणा केलंय आपल्याला ते शक्य नाही असं करू नये. माझी सर्वांना विनंती, म्हणजे जो रस्ता आहे तो रस्ता घेऊनच जावा. जे पायरी वाट आहे त्या पायरी वाटेने जाणे. मतदान आता अनेक शिवभक्त गेलेले असं करू नये अशी माझी सर्वांना विनंती. अवघड आहे, अवघड आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.